काँग्रेस आणि भाजपमध्ये राज्यात चांगलीच जुंपलेली दिसतीय. भाजपमध्ये आगामी काळात स्फोट होणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केला होता. मात्र काँग्रेसनं आपल्या विरोधी पक्षनेत्यावर लक्ष द्यावं, नाहीतर विजय वडेट्टीवार येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भाजप सरकारमध्ये मंत्री दिसतील असा गौप्यस्फोट आमदार नितेश राणेंनी केला. नितेश राणेंना वडेट्टीवारांनी देखील मग जोरदार प्रत्युत्तर दिलंय. एक प्रकारचा भाजपमध्ये गुजलेला उद्रेक दाबण्यासाठी या पद्धतीनं एक दबाव तंत्राचा वापर भाजपचं हायकमांड करते हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आम्ही अनेकदा सांगितलं की भाजपमध्ये खदखद मोठी आहे, कधी पण स्फोट होऊ शकतो. बॉम्ब घेऊन नाना पटोले सगळीकडे फिरतायत की काय? पण भाजपच्या स्फोटापेक्षा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार जींवर बारकाईने लक्ष ठेवा. कारण का विरोधी पक्ष नेता हे दिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे. नितेश राणेंनी मंत्री व्हावं, दुसऱ्याच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठून दुसऱ्याची बदनामी करू नये आणि ज्यांना वारंवार पक्ष बदलण्याचा अनुभव आहे त्यांच्या मुखातून या गोष्टी येणं स्वाभाविक आहे. स्वतःसारखं इतरांच्याकडे बघू नये, कारण मी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ शिपाई आहे, माझी काँग्रेसशी प्रामाणिक बांधिलकी आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे